नमस्कार मी लतिका आज आपण रव्यापासून कुरकुरीत नमकीन शंकरपाळ्या बनवणार आहोत त्यासाठी बघा अर्धा किलो रवा घेतलेला आहे असा बारीक रवा आहे बघा एकदम झिरो नंबरचा रवा आहे थोडा जर मोठा रवा जर असेल ना तर त्याला मिक्सरला जरी बारीक केला तरी चालेल पण थोडासा मिक्सरला आपण ह्याला एकदा फिरवूनच घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा रवा टाकून घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आत्ताच मीठ टाकूया म्हणजे सगळीकडे मिक्स होईल नमकीन म्हणल्यानंतर मीठ थोडंसं आपल्याला हिशोबानं म्हणजे थोडं जास्तच टाकायचं रोज कसं आपण थोडं कमी टाकतो तर अशा पद्धतीत टाकायच्या खूप सार्या अशा कमी डाल्या होत्या किंवा शंकरपाळ्या आम्ही खात नाही तर त्यांच्यासाठी खास ही व्हिडिओ मी बनवते तर आपण हे रवायचं तर ह्यांना आपण एकदा फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा एकदम असं झालेलं आहे थोडेसे असे दाणे दाणे असे वाटतात अशा पद्धतीत जास्त पण असं फिरवायचं नाहीये पण मोठा असला तर तुम्ही जरूर फिरवा वाडगं घेतलेले आणि वाडग्यामध्ये काट काढून घेऊया काढून घेतलेला आहे बघा नसा चांगलं मिक्स करून जर घेतलेला आहे अशा पद्धतीत आहे बघा असं रवाळ एकदम हाताला असं लागायला पाहिजे अशा पद्धतीत ह्यात काय करायचं आपल्याला तेल तूप काहीच टाकायचं नाही आहे हे साधं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला सेल्सर असा गोळा मळून घ्यायचा आहे ह्याचा अशा पद्धतीनं बघा सैल मळून घ्यायचं सैल कशासाठी मळायचं जो रवा आहे ना तो फुकतो आणि मग पीठ असं घट्ट होतं दगडासारखं त्यासाठी अशा पद्धतीत सैल मळायचं म्हणजे नंतर सुद्धा आपल्याला हे मळून घ्यायचं तर हे काय करायचं माहितीये का कॉटनचं असं एखादा मलमली कपडा किंवा कोणताही कपडा तुमच्याकडे जो असेल त्यानं वडला करायचं घट्ट पिळायचं आणि झाकून ठेवायचं ही अर्धा स तासासाठी आपण झाकून ठेवूया अर्धा तास झाले बघा मी पीठ झाकून ठेवलं होतं आता ह्या पिठाला काय करायचं बघा अशा पद्धतीत पीठ झालेलं आहे आपण सैल मळलं होतं तर एवढं असं घट्ट झालेलं तर हे चांगलं मळून घ्यायचं बघा ह्याला नाही नाहीये अशा पद्धतीत बघा मळून घेतलेलं आहे बघा एवढं घट्ट झालेलं आहे त्यासाठी पहिले सैल मळायचं रवा फुगल्यानंतर असं घट्ट होता ह्यातले गोळे करून घ्यायचे आता तुम्हाला छोटे मोठे कसे चपाती लाटायचे ना त्याप्रमाणे तुम्ही गोळे घ्या आणि हे पीठ जे राहिलेलं आहे ना ते आपल्याला परत झाकून ठेवायचं एवढा गोळा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीमध्ये आता आपण हे लाटून घेऊया आता ही लाटताना काय करायचं आहे का थोडीशी आता आपण अशी पहिली मुठी लाटून घेऊया बघा आता ही एवढी लाटून घेतली आता ह्याच्यामध्ये तेल बेल काही लावायचं नाही तेल म्हणा पीठ म्हणा काही कारण की ही रवेच असल्यामुळे लाटलं जातं ना आपण अशी घडीची चपाती करतो कशी अशी घडी करायची आणि एक सारखा तर चपातीसारखं फक्त याला लाटून घ्यायचे बघा अशा पद्धतीत बघा मी पातळ करून घेतली तर जा चा, 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 किती पातळ केली आहे तर बघा एवढ्या प्रकारे करून घ्यायचे शंकरपाळे ह्याच्यापेक्षा जास्त जाड बी ठेवायचे नाही तर जास्त पातळ पण ठेवायचे नाही शंकरपाळ्याच्या सगळ्या रेसिपीच्या बघा व्हिडिओ मी अपलोड केलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या मैद्याच्या सगळ्या शंकरपाळ्याच्या व्हिडिओ आपल्या आहेत तुम्हाला किती लहान मोठं पाहिजे त्याप्रमाणे हे कापून घ्यायचे अशा पद्धतीत बघा मी कापून घेतले आता क्रॉस कापायचं तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे छोट्या मोठ्या कापायच्या आपल्या आवडीप्रमाणे कापायच्या बघा या अशा अशा प्रकारे बघा मी कापून आहे त्या ते तेल ठेवले बघा गरम करायला आणि आपल्याला हे तळायसाठी एकदम कडक तेल गरम पाहिजे मिडियम गॅस वगैरे काय करू नका फुल गॅस करा आणि सोडल्यानंतर वाटतं पुर सोडस्तवर बारीक गॅस केला तरी किंवा मिडियम केला तरी चालेल तर हे तेल मी आता आहे गरम करायला चांगलं गरम होऊन देऊया तेल बघा एकदम कडक गरम आहे आता गॅस मी मिडीयम करते आणि त्याच्यामध्ये आपण हे सोडून घेऊया अशा प्रकारे बघा सोडून घ्यायच्या मोकळ्या मोकळ्या करायच्या मोकळ्या होतात त्या बघा असं हलवायच्या फक्त आपण टाकस्तवरच का नाही गॅस मिडियम करायचा परत ही फास्ट गॅसवरच आपल्याला टाळायचे बघा या अशा पद्धतीत हलवलं की नाही की मोकळ्या होत्या त्या ना ते एक, एक जर सोडत बसला ले ना तर मग लाल होतील बघा ह्या सगळ्या चिटकलेल्या पण ह्या मोकळ्या झालेल्या त्या आणि गॅस वाढवलेलाच नाही कारण एकदम कडक होतं नाही तर बंद करा बारीक केलेला आहे मी मस्त होतात आणि फुगल्यात बघा किती टमटमीत आपण ह्यात ना सोडा वापरलेला आहे ना तेल टाकले ना तूप टाकलेलं आहे एक नंबर होतात हे आणि अशाचे अशाच ह्या महिनाभरसुद्धा अशाच राहतात एकदम कडक बघा अशा पद्धतीमध्ये कलर एस आपल्याला हे तळून घ्यायचं ना आवाज येत असेल बघा किती कडक कुरकुरीत झालेले आहेत एकदम मस्त होतात एकदम छान असे गॅस मी मिडियम केलेला आहे एक दोन मिनटं मी बारीक केला होता आणि परत मिडियम केलेला आहे कारण कडक तेल गरम झालं होतं हे बघा आणि ह्याला तेल वगैरे काही राहत नाही तेलकट होत नाहीत एकदम खुसखुशीत कुश म्हणजे वयस्कर लोक पण ह्याला खाऊ शकतात अशा पद्धतीमध्ये कोणी मैदा खात नाही तर अशा पद्धतीत बनवायच्या तर मी बाकीच्या राहिलेला पण बनवून घेते अशा पद्धतीने बघा बनवून घेतलेले आहेत सगळ्यांनी एकदम कडक बघा असेशे असे राहतात जसे मी पद्धत सांगितली ना तशा पद्धतीनं तुम्ही बनवा पण छोट्या मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम बनवा आणि अशा पण तुम्ही खाऊ शकता जसं की चहा बरोबर असे नाश्त्याला वगैरे मस्त अशा लागतात कोणी पाहुणी रावळी जर आली तर अशा पद्धतीत पण देऊ शकते तुम्ही जर मैद्याचं खात नसतं तर रव्याचा एक नंबर आता तुम्हाला मी ह्याच्यात अजून काय करायचं ते तुम्हाला मी दाखवते एक फुलपात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम थोडीशी बघा अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपण पहिलं वापरलेलं आहे त्यामुळं कमी मीठ टाका एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे कलरवाली जास्त घालायची तिखटवाली थोडी कमी घातली तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला पिठी साखर टाकायची एकदम थोडीशी टाकायची जास्त टाकायची नाही नाही जरी टाकली तरी चालेल चमच्याचं चा माप आहे ती ह्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आणि मी ही फुलपत्रात घेतलेला आहे बघा कारण की सगळं मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीनं गाठी होऊन द्यायच्या नाही ते ह्याच्या सगळ्याच्या मिक्स करायचं अशा पद्धतीने बघा मिक्स करून आहे ज्या गाठी झालेल्या नाही आहेत आता ही जे अर्ध्याच घेतलेले आहेत आणि गरम असतानाच आपल्याला हे टाकायचं आहे म्हणजे सगळीकडे लागतं बघा आणि मिक्स करून घेऊया बघा किती कडक झालेली आहे ती सगळीकडे लागलं पाहिजे आता काय करायचं माहिती आहे का एखादा स्टीलचा डबा घ्यायचा पॅक बंद आणि त्याच्यामध्ये टाकून तुम्ही असं हलवलं तरी चालेल बघा असं चा मिक्स करूया अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेतलेलं आहे सग गरम असलं का नाही की सगळीकडे लागतं मग तुम्ही अर्ध्या जरी मिठाच्या ठेवल्या आणि अर्ध्या जरी तुम्ही अशा ठेवल्या तरी चालेल पण आता ह्या काय करायच्या माहिती आहे का खाली थोडं तरी आपली मसाला राहतो मग हे वरच्या वरच्या तुम्ही काय करायचं डबा डब्यामध्ये खाली एखादा कही हातरायचं जसं कागद हातरायचा आणि त्याच्यावर हे तुम्ही ठेवून ठेवा म्हणजे खाली आपलं जर काही थोडंसं तेल वगैरे असेल किंवा हे जे आपण वरून जे टाकतो मीठ वगैरे जे हा मसाला टाकलेला आहे तो खालचा खाली, खाली थोडासा जर राहिला तरी चालेल पण सॉफ्ट बिलकुल होत नाहीत एकदम कुरकुरीत मस्त दोन्ही बी रेसिपी अशा पद्धतीनं केल्या तर चालतील आणि रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा